आज गणपती विसर्जन आहे। गेल्या 10 दिवसापासून गणपती उत्सव साजरा केला आहे, परंतु आज गणपती विसर्जन आहे। काय सांगले आज या ठिकाणी चांदवडला गणेश विसर्जनाचा जो कार्यक्रम आहे, दरवर्षी जो उत्साह राहायचा तो यावर्षी उत्साह दिसून आला नाही। शासनाने दिलेले कोरोनाचे नियम पाळून चांदवडच्या सर्व नागरिकांनी त्या नियमांना प्रतिसाद देऊन निर्बंधात कमी लोकसंख्येत गणपतीचं विसर्जन केलं। चांदवड पोलीस प्रशासनाचंही भरपूर या ठिकाणी सहकार्य लाभलं, पण कोरोनाच्या या मोठ्या महासंकटामुळे जो दरवर्षी जो उत्साह राहतो एक मोठ्या प्रमाणात बाल गणेश मित्रमंडळ मोठे मोठे मित्रमंडळ तो उत्साह या ठिकाणी काही दिसून आला नाही। पण तरी बी या ठिकाणी श्री गणेशाला आम्ही आमच्या मंडळातर्फे सर्व नागरिकांतर्फे एक साकडं घालतो की हे जे कोरोनावरती जे महासंकट आलेले देशावरती कोरोनाचं जगावरती हे संकट हे विघ्न हर्त्याने दूर करून पुन्हा जसंच्या तसं दरवर्षी जो उत्साह राहायचा गणेशोत्सवाचा तो उत्साह परत आम्हाला भेटला पाहिजे। आणि आज या ठिकाणी मी या ठिकाणी साकडं घालतो आणि थांबतो। काय नाव? काय नाव? मुकेश कोतवाल, शिवसेना उपशहर प्रमुख, चांदवड। सर, आजच्या विसर्जनच्या संदर्भामध्ये आपल्या नगर परिषदेच्या माध्यमातून कशी योजना केलेली आहे काय सांगाल? चांदवड नगर परिषदेने गणपती विसर्जनासाठी पुरेपूर तयारी केलेली आहे। आपण बाजारत रंगारी तलाव आणि नगर परिषद या ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र ही तयार केलेली आहे। या ठिकाणी मूर्ती वाहून नेण्यासाठी सुसज्ज वाहनाची पण व्यवस्था केलेली आहे। पर्यावरण पूरक हौदाची पण आपण व्यवस्था केलेली आहे। रंगारी तलाव या ठिकाणी आपण लाईट्स, CCTV, बॅरिकेड्स तसेच पोहणारी माणसं ही सगळे आपण तयार ठेवलेले आहेत। या ठिकाणी निर्माल्य कलशाची सुद्धा आपण व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे। तरी सर्व चांदवड नगर परिषदेच्या हद्दीतील नागरिकांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या केंद्रांवरती आपली गणेश मूर्ती दान करावी आणि पर्यावरणपूरक कार्यक्रमाला हातभार लावावा। जी माणसं जे नागरिक अशा पद्धतीने मूर्ती दान करण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांना माझी वसुंधरा अंतर्गत प्रमाणपत्र आपण चांदवड नगर परिषदेतर्फे देणार आहोत।